लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। धर्माबाद तालुक्यातील करखेली येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांची रिक्त पदे असल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे, त्यामुळे शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावी या मागणीसाठी सोमवारी 2 रोजी सकाळी 10:30 वाजता गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकून शाळेच्या प्रवेशद्वारासमोर उपोषणकर्त्यांनी अमरण उपोषण सुरू केलंय। धर्माबाद तालुक्यातील करखेली या गावात जिल्हा परिषदेची शाळा असून या शाळेत मराठी आणि उर्दू माध्यमाची इयत्ता 1 ते 10 पर्यंत शाळा आहे। या शाळेत मराठी माध्यमची 188 मुले आणि 161 मुली असे एकूण 349 विद्यार्थी शिक्षण घेत असून उर्दू माध्यमची 28 मुले आणि 92 मुली असे एकूण 120 विद्यार्थी आहेत। या विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी शिक्षकांची मराठी माध्यमची 15 मान्यता पदे आहेत, त्यापैकी 12 शिक्षक कार्यरत असून 3 पदे रिक्त आहेत, तर उर्दू माध्यम शिक्षकांची 7 मान्यता पदे आहेत, त्यापैकी 3 पदे कार्यरत असून 4 पदे रिक्त आहेत। विशेष म्हणजे मराठी माध्यमाच्या इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी गेल्या 3 वर्षांपासून गणित विषयाचा शिक्षकच नाही, परिणामी 10वी सारख्या महत्त्वाच्या वर्गावर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी गणित विषयाचा शिक्षकच नसल्याने त्यांचं शिक्षण होणार कसे, असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे। विशेष म्हणजे या शाळेत शेतकरी गोरगरिबांची मुले आहेत, त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने पालक आपल्या मुलांना या शाळेत शिकवतात, परंतु त्यांना पाहिजे तसे शिक्षक न मिळाल्यास ते पुढील शिक्षण घेणार तरी कसे, असा प्रश्न पालकांना पडला। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच शाळेत शिकवायला आणखी शिक्षक मिळावे यासाठी जिल्हा परिषद नांदेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि धर्माबाद गटशिक्षण अधिकारी यांना अनेक वेळा निवेदन देण्यात आले, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले। प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकून शाळेच्या प्रवेशद्वारासमोर सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ टेकुलवार, शेख अनवर, शेख अहमद खुरेशी, साधक मादर साब, माजी पंचायत समिती सभापती चंद्रकांत वाघमारे, महम्मद माजिद, महम्मद गौसुद्दीन या उपोषणकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले। शाळेतील विद्यार्थ्यांना अर्धा तास उपोषण स्थळी बसून पुन्हा घरी पाठवण्यात आले। मागण्या पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना शाळेत प्रवेश करू दिला जाणार नाही, असे उपोषणकर्त्यांनी सांगितले। यावेळी करखेलीचे उपसरपंच काशीनाथ भाऊ कुलकर्णी, शालेय समितीचे अध्यक्ष साहेबराव वाघमारे, उपाध्यक्ष तथा पत्रकार शेख नईम, सदस्य सोनू जंगलेकर, वासिक शेख अहमेद, पंढरीनाथ खांडरे, सरपंच तुकाराम खांडरे, शिवाजी पाटील, बाबा मिस्त्री, माधव खांडरे, लक्ष्मण वाघमारे, देवराव जंगलेकर, गोपाळ देशमुख, माजी उपसरपंच बाबा गम्मत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। मागील 3 ते 2.5 वर्षापासून आम्ही जिल्हा परिषदमध्ये विद्यार्थी सुद्धा घेऊन गेलते आमच्या गावकऱ्यांनी। बऱ्याच दिवसापासून मागणी आहे, पहिले तर 10वी पत्रक उर्दूला 2 शिक्षक, आता वर्गावर मराठीला 350 विद्यार्थी आहेत, उर्दूला 120 विद्यार्थी असून शाळेत शिक्षकच नसल्यामुळे इथं गोरगरिबाचे लेकर शिकाव तरी कसे, पैसे वाल्याचे शिकू लागले धर्माबाद नांदेड निजामबाद कुठेही शिकू लागले, पण गरीब लोकांची जिल्हा परिषद शाळा मानल्या जाते पण ते 7वीच्या विद्यार्थ्याला वाचता येत नाही। आता कोणतंही प्रशासन नेमले शासन तर ते 7वीच्या विद्यार्थ्याला वाचताय ना चालले, शिक्षक आहेत ते बरोबर टाइमला येणार चालले, त्याचं काही लक्ष शाळेवर नसताना फक्त मोबाईल आणि वर्ग हेच चालू आहे शिक्षणामुळं। काही लोक तर नातू आमच्याच गावातले अमेरिकेला राहता, पण गरीब लोकांची शाळेत लेकर कुठं जावं तरी कुठं, या आमची मागणी आहे। आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही आम्ही उपोषणालाच बसून राहणार। बंदच आहे मग हे माध्यमिकचे वर्ग इथं चालून काय कामाचे, तर त्यासंबंधी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं 21 तारखेला डिसेंबरच्या, बस लवकरात लवकर आमची ही शैक्षणिक गैरसोय दूर करा, आणि जर समजा दूर नाही केली तर 2 तारखेपासून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करू दिला जाणार नाही, शिक्षकांना शाळेत प्रवेश करू दिला जाणार नाही, असं लेखी निवेदन देऊनसुद्धा अद्याप जिल्हा प्रशासन त्याच्यावर कसल्याच प्रकारची कार्यवाही केली नाही, किंवा एखादा शिक्षक किंवा कसल्या प्रकारचा आमच्याशी त्यांनी म्हणजे हितगुज साधला नाही किंवा त्याच्यावर काही उपाय सुचवला नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत प्रभारी मुख्याध्यापक श्री एन एन देवार,
हे सुद्धा आपला मनमानी कारभार करतात, शाळेच्या व्यवस्थेकडे त्यांचं लक्ष नाही, कुठल्या शैक्षणिक भौतिक सुविधा त्यांच्याकडं ते त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत, त्यांना सुद्धा बदलून त्यांची बदली करा असं सांगितल्यानंतर त्यांनी काय केलं, आमच्या गावकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली. जे शिक्षक मे महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत त्या शिक्षकाची मुख्याध्यापक म्हणून आदेश काढला. मला सांगा तुम्ही काय, अजून 4 महिन्याला पुन्हा जिल्हा प्रशासनाकडे जाऊ आम्ही नवीन मुख्याध्यापक द्या म्हणून? वर्षातून 3-3 वेळा तर जिल्हा प्रशासनाला जावं लागलो आम्ही, तर हे काय प्रशासन चालवतात आणि हे काय शाळा चालवतात? म्हणून त्यासाठी या सर्व बाबींसाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही इथं आमचे 5 समितीचे लोक यांनी आमरण उपोषण देण्याची रीतसर नोटीस दिलेली आहे आणि आजपासून शाळेत विद्यार्थी जाणार नाहीत, शाळा उघडली जाणार नाही, शिक्षकांनाही जाऊ दिला जाणार नाही आणि जोपर्यंत आमचा प्रश्न मार्गी लागणार नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण चालू राहील. एवढ्यावर समाधान नाही झालं तर कदाचित आम्हाला याच्या पुढं जाऊन शेवटी मंत्रालय लेवलला जावं लागलं तरी चालेल, पण हा प्रश्न सुटल्याशिवाय आम्ही गावकरी समाधान बसणार नाही, एवढं या प्रश्नी मला सांगायचं. लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी सुजाता कमलाकर, धर्माबाद. लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ.